मनुची आजी आता तिथे आहे तिच्यासोबत तिच्या घरात. आपण शोधूया तुझ्या आजी. तुम्ही चांगल्या घरातली माणसं दिसताय आणि त्यातून एक स्त्री आहात म्हणून मी गप्पा बसलो, नाहीतर आमची पण ओळख वरपर्यंत आहे. नाही चुकलेच, पुन्हा असं नाही होत. आम्हाला फक्त आजीलाच वाचवायचं होतं. अहो पण आजीच अस्तित्वात नाही तर वाचवतंय कोणाला? नाही चूक झाली आमची, मी माफी माग. खरंच पुन्हा असं नाही होत. ऍक्च्युली मनुच्या भावनिक आवाहनामुळे मी इथे मदत करायला आले. तुम्हाला कोणालाच त्रास द्यायचा हेतू नव्हता माझा. मी आत्ताच्या आत्ता ही केस सोडते. खरंच आत्ताच्या आत्ता चालते वा सगळे, आणि पुन्हा जर का या घराच्या आसपास दिसलात ना तर बघा. काहीच हाती लागलं नाही, उगाच अपमान मात्र झाला. आपलंही थोडं चुकलंच, आपल्याला खात्री नसताना आपण उगाच चान्स घेतला. नाही पण चान्स घेण्याशिवाय काही पर्याय नव्हता ना आपल्याकडे. रट्ट्यात गुंगवून टाकलं आपल्याला. म्हणाली, अगं गुप्तहेर म्हटलं की असं होणारच, अपसेट नाही व्हायचं. अपयश आलं तरी पाठोपाठ यश येतच रांगे. पण आता काय करायचं, या केसचा नाद सोडायचा? बिलकुल नाही, उलट आता तर माझी खात्री पडली की त्यांनी नक्की आजींचं काहीतरी केलं आणि ते आपल्याला शोधायलाच पाहिजे. का? कशावरून? मला काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. म्हणजे फोनवरच्या बोलण्यावरनं आणि फोटोवरनं हे स्पष्ट कळतंय की आजी आहे. पण मग मधल्या 15 मिनिटात नेमकं काय घडलं? घरातल्यांचं वागणंही जरा विचित्रच वाटलं. त्यांना आपण कोण आहोत हे कळून सुद्धा त्यांनी आपल्याला पोलिसात नाही दिलं तर सोडून दिलं का? कशासाठी? कदाचित त्यांना आपण हार्मलेस वाटलो असू, किंवा त्यांच्याकडे असं काहीतरी गुपित आहे की ज्यामुळे या प्रकरणात जर पोलीस इन्वॉल्व्ह झाले तर त्यांच्याच अंगाशी येईल. त्यांनाच पोलिसांची भीती आहे. तसंही असू शकेल. काका काकींचं अचानक येणंही मला खटकतं. सगळं अगदी प्लॅन वाटत. तो दिलीप दाते माणूसही मला काही योग्य वाटला नाही. अजून माहिती मिळवायला हवी. यापुढे या घरावर आपल्या माणसांची 24 तास नजर हवी. सेठ म्हणाली, त्या ट्रस्टची माहिती काढा जिथे आजींच्या प्रॉपर्टीचे 1.5 करोड रुपये दान करण्यात आले. मी आजींच्या खंडाळ्याच्या बंगल्यावर जाऊन येते, बघू काय माहिती हाती लागते. नमस्कार म्हात्रे साहेब, ओळखलं का? कोण तुम्ही? मी नाही ओळखलं. आणि मी इथे साहेब वगैरे कोणी नाही. हो असं काय करताय? म्हणजे बाकीच्यांच्या दृष्टीने तुम्ही पिऊन असाल पण आमच्या दृष्टीने तुम्ही साहेब आहात. आणि आता मला एक गोष्ट सांगा, इथे तुमच्या एवढं सगळ्यात महत्वाचं काम दुसरं कोणी करतं का? नाही ना. काय काम? काय? आम्ही बिंधास न्यूज चॅनल कडून आलोय, तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आम्हाला. इंटरव्ह्यू माझा? कशाला? मी काय केलंय? हो नाही नाही, तुम्ही काही केलेलं नाहीये, पण आमच्या कानावरती असं आलंय की या ट्रस्ट मध्ये काहीतरी घडतंय. काका कोण तुम्ही? आता तुम्ही आलाय वय घालवायला? जाणार आहे घर सोडून, 4-5 दिवसात जाईन मी. काका हो तुम्हाला घालवायला नाही आले, उलट मी मुंबईहून खास तुम्हाला भेटायला आले. मुंबईहून? कोण तुम्ही? मी दात्याजींच्या भाचीची मुलगी. हे बघा, मला काही यातलं माहिती नाहीये आणि मला काही विचारू नका. हो दादा. अहो म्हणजे तुम्हाला माहित नाही तर कोणाला माहित असणार? अहो का गोत्यात आणताय मला? अहो माझी नोकरी घालवाल तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेऊन? अहो असं काय करताय? ही तर गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी, पैसे कमवायची सुवर्ण संधी. आमची मालकीन बाय म्हणजे देव माणूस, त्या बाईच्या तोंडात कधी वंगाळ सबूत नव्हता, फक्त देवाच्या ओव्या म्हणायची ती.
आणि वोया म्हणत म्हणत स्वतःचं मन रमवायची. एकटी बाई मूलबाळ नाही, किती वर्ष तक धरून राहील इथं. शेवटी तिच्या पुतण्यानं मुंबईला नेली दिला. म्हातारीनं समद पुतण्याच्या हवाली केलं आणि तिथंच समद बी नस. तिचा पुतणे यायचा इथं, आमच्यावर लई डापरायचा. अहो वेळेवर पैक बी देईना इथं. हर येळेला नवीन पार्टी आणायचा बंगला बघायला. मालकीन जिती असतानाच इकायला निघाला होता बंगला. मालकीन बाईला मुंबई पेक्षा हा बंगलाच बरा वाटायचा. अहो मुंबईत मन रमत नव्हतं तिचं. मागे एकदा 4 दिवस या बंगल्यात येऊन राहून गेल्या. खूप आनंदी दिसत होत्या. त्या मुंबईला गेल्या त्या परत आल्याच नाही. नंतर फक्त निरोप आला. त्या मुंबईतच गेल्या. अहो पण मला तर असं कळलं होतं की त्या इथे खंडाळ्यातच वारल्या होत्या म्हणून. काय कोण म्हटलं असं? अहो इथं त्या मुंबईला गेल्या आणि 4 दिवसात बातमी आली. शेवटचं दर्शन बी झालं नाही अबासनी. दर्शन बी झालं. आम्हाला असं कळलं या ट्रस्टला 2 महिन्यांपूर्वी 1.5 करोड रुपयांची देणगी मिळाली. स्वर्गीय निर्मला दाते यांच्या स्मरणाप्रीत्यर्थ. खरंय, अगदी खरंय. आणि त्या पैशामुळे तुमचं ट्रस्टचं काम सोपं होईल आणि तुमचा पगार वाढही होईल, हो ना? अहो कसलं काय, फक्त साहेब पैसा कमवतात, आम्ही फक्त जात फिरवत बसायचं. म्हणजे तुम्हाला आजपर्यंत पैसे वाढवून दिलेच नाहीत? छेओ, हा ट्रस्ट जरी सामाजिक असला ना तरी समाजाचं भलं होतच असं नाही. या ट्रस्ट वरती एका सीएचा कंट्रोल आहे, दाते साहेबांचा. अहो या ट्रस्ट मार्फत ना अनेकांच्या पैशाचे व्यवहार सरळ होतात. 1:4 आणि 4:1. अहो तुम्हाला म्हणून सांगतो, आता ही दाते साहेबांना मिळालेली रक्कम ना त्यांनी इथे दान केल्याचं दाखवलंय. पण खरं तर ते पैसे फिरून पुन्हा त्यांच्याच खिशात गेले. मलाच फाईल बनवायला सांगितली होती. तुम्हाला सांगतो, दाते साहेब ना एकदम चालू माणूस आहे. व्हाईट कॉलर दाखवतो पण आतून लई बेरकी आहे. असं आता यापुढे दातेंच्या घरावर सतत नजर ठेवायला हवी. एक तर त्या आजी घरातच आहे किंवा त्यांचं नक्कीच काहीतरी बरं वाईट केलं गेलंय. खूप मोठं कारस्थान रचलं या लोकांनी आणि आपण ते शोधून काढायलाच हवं. ऐक, मनू, आपल्याला आजीला वाचवायचं आहे की नाही? मग आता एक काम करायचं, आजी दिसली की लगेच ना आम्हाला कळवायचं. पण तू दिलेला फोन तर बाबांनी काढून घेतला. ठीक आहे, हा एक काम कर. त्या दिवशी कसं मला बोलवण्यासाठी तू खिडकीतनं हळूच बॉल टाकला होतास बाहेर, आठवतंय? हा, तर आता आजी दिसली ना की तसंच हळूच खिडकीतनं बॉल बाहेर टाकायचा. मग माझी जी माणसं बाहेर असतील ना घराच्या, की तो बॉल बघतील आणि मला कळवतील. मग मी लगेच येऊ. ठीक आहे? ठीक आहे, मी तुला नक्की मदत करेल कारण मला माझ्या आजीला वाचवायचं आहे ना. गुड गर्ल, ऑल द बेस्ट. हॅलो मॅडम. काय? ठीक आहे, तुम्ही घरावर नजर ठेवून राहा, आम्ही लगेच येतो. खंडाळ्याच्या बंगल्याचे पैसे जमा झालेत बरं का? वा, म्हणजे आता त्या शेट्टीचे पैसे देऊन टाकला मोकळे. शेट्टीचे पैसे पण देऊन टाकू. म्हातारीने मोठीच मदत केली नाही का आपल्याला? नाहीतर एवढे पैसे जमा करणं अवघड गेलं असत. खरंच प्रत्येकाला अशीच म्हातारी मिळू, म्हणजे काकी मिळू, काय
अरे खोप्या मध्ये खोपा सुकरणी का चांगला तनुजा देखा तनुजा आले झोका झाडाले टाकला काय गप्प करना तिला दोन दिवस गप्पच ठेवलं होतं ना पण आज मनूला जरा ताप आहे सारखा आजी आजी करते म्हणून जरा वे बघ तिच्या आजी आजी मुळे आपण गोत्यात येऊ हा बंद कर तिचं गाणं बरं बघते बघ रे गुंडगिरी करू शकत नाही 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 तर मी काय कराल पोलिसात जाल जास्त आवाज कराल ना तर मीच बोलवेन पोलिसांना तुमचे सगळे गैरव्यवहार आता आम्हाला कळले तेव्हा आम्हाला आमचं काम करू द्या ओ ओ मॅडम एक मिनिट साहेब तुम्ही प्लीज कोऑपरेट करा आय प्लीज थोडाच वेळ आजीजवळ राहू दे ना मला किती वेळा सांगितलं तुला ऐकत जा ना जरा उगीच बाबांना चिडायला लावतेस तू आय प्लीज गो हट्ट करायचा नाहीये हा मनू आय प्लीज ना आजी चांगली आहे की नाही आपली मग तिला आपल्या सोबत राहू दे ना तू गप्प बसणार आहेस का जरा मनूला गप्प करून काहीच उपयोग नाही सत्य लपणार नाहीये त्या खरं काय ते आम्हाला कळलंय आता तुमच्या नाटकावर पडदा पडलाय आता काही गरज नाहीये या टाळ्याची उघडा दरवाजा असं काहीही करता येणार नाहीये तुम्हाला आम्ही काय करू शकतो ना हे तुम्हाला अजून माहितच नाहीये दरवाजा उघडा नाही तर आम्हाला जबरदस्ती करावी लागेल आजी कुठे इतर काकी आजी कुठे सापडली आजी झालं का तुमच्या मनाचं समाधान दाखवून झाली का तुमची सगळी हुशारी आणि हेरगिरी हा नाही म्हणजे ओ काय हे आमच्या आयुष्याचा असा बट्ट्या बोळ करून काय मिळालं तुम्हाला आमचं चांगलं चाललेलं पाहवलं नाही का तुम्हाला का आलात आमच्या आयुष्यात का आलात आधीच आमच्या पुढे कमी प्रश्न होते फक्त वाढवून ठेवलेत तुम्ही आता इतके दिवस जी गोष्ट लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो आम्ही तीच अगदी ओरबाडून उघडी पाडली काय मिळवलं काय मिळवलं तुम्ही हे सगळं करून मनूला त्रास होतो आजीशिवाय तिचं मन रमत नाही हे सगळं करावं लागत होतं हौस नाहीये हो आम्हाला मीच आजीचं रूप घेऊन अधून मधून मनूला भेटत होते नाईलाज होता केवळ मनूला मानसिक आधार मिळावा म्हणून आणि आजीचं अस्तित्व टिकावं यासाठी आणि हे आम्ही कोणालाही सांगू इच्छित नव्हतो हा आमच्या घरातला खासगी प्रश्न होता आणि तोच प्रश्न आज तुम्ही चव्हाट्यावर मांडलाय जी गोष्ट आम्ही मनूला सुद्धा कळू दिली नव्हती ती तुम्ही अति हुशारीने अशी उघडी पाडली संपवलं आज सगळं संपवलं तुम्ही आय एम सॉरी मला खरंच असं वाटत होतं की मी आम्ही मनूच्या आजीला डांबून ठेवतोय म्हणून तसे पुरावेही शोधले असतील तुम्ही नाही का आणि आज आमच्या घरात घुसला पण आता पुरे झालं बास झालं तुम्हाला जे करायचं होतं ते करून झालंय ना
मग आता चालतं व्हायचंय. आणि हो, आम्हाला ना शांतपणे जगू द्या. माझी आजी आहे. आहे माझी आजी. ती मला गाणं म्हणून दाखवते. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिल्लासाठी तिनं जो का झाडाले टांगला. माझी आजी इतकी म्हातारी आहे, तिला सुटून चालतही येत नाही. मग ती घरापण कशी जाणार? पण मग जाते कुठे? विचारते पण ती काहीच उत्तर देत नाही. ती फक्त ओव्या म्हणते. आजी आता तुझ्या सोबत आहे तिकडे. अरे खोप्यामध्ये काय असेल खोप्यामध्ये खोपा? खोप्यामध्ये खोपा म्हणजे खोलीमध्ये खोली. आजी मनु, मोठा डाव खेळलात तुम्ही मिस्टर दाते. अगदी जिंकलंच होत पण शेवटच्या क्षणी हरलं. मनू आणि आजी म्हणून त्या दोघींनी मिळून हरवलंय तुम्हाला. मला ठाऊक होत मनूची आजी अस्तित्वात आहे आणि तुम्ही तिला रांबून ठेवा, पण कुठे ते कळत नव्हतं. आजीच्या खोट्या मृत्यूचा बनाव अगदी व्यवस्थित केला तू, अगदी त्यातल्या बारकाव्यांसकट. पण काही काही ठिकाणी बारीकसे धागे सुटले जे मला सापडले, कारण शोधलं की सापडतच. पैशाच्या लोभापायी तुम्ही गैरव्यवहार तर केलातच, पण एका म्हाताऱ्या बाईला जिवंतपणी मरण यातना दिली. आणि आजी तुम्ही तरी का सहन केलं हे सगळं? का प्रतिकार केला नाही? का सुटून जाऊन पळण्याचा प्रयत्न केला नाही? तू आज आलीस म्हणून माझी सुटका झाली, नाहीतर सुटकेसाठी मी माझ्या मृत्यूचीच वाट बघत होती. कारण तूच मला सोडवू शकला असता. मी प्रतिकार नाही केला ग, कारण या माणसानं मी माझं मानलं होतं. त्यांच्यावर विश्वास टाकला होता. त्यांना सगळं माझ्याजवळ जे काही होत ते दिलं होत. अगदी माझं आयुष्य सुद्धा वाटलं होत आयुष्याची संध्याकाळ सुखात जाईल. मरण कधी येईल ते कळणारच नाही. सगळं अघटितच घडलं. त्यात त्यांची काही चूक नाही,
या सगळ्यांसाठी मी फक्त धनाची पेटी होते. उपयोग संपला, अडगडीत टाकून दिले. हे सगळं मी सहन केलं फक्त माझ्या मनुसाठी. माझ्या मनुचा माझ्यावर खूप जीव आहे ग. मिस्टर दाते, आता आमचं काम संपलंय, निघते. पण तुम्ही दरवाजा लावून घेऊ नका. का पोलिसांना इन्फॉर्म केलंय मी, येतच असत. अजून बऱ्याच गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे मिस्टर दाते. बाय मनु. बाय. येते आज.